नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल नवले द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. आज आहे 16 डिसेंबर, दिवस दुसऱ्या PWD पेपरचा आणि शिफ्ट तिसरी. आपण आहोत पुण्यातील नरे येथील सेंटरवर. मॅम आपलं नाव काय? निकिता विजय पाटील. कसा होता पेपर? इझी टू मॉडरेट होता. ओके. किती म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल कोणते क्वेश्चन जास्त होते? टेक्निकल जास्त होते, 75 टेक्निकल होते, नॉन टेक्निकल 25 होते. टेक्निकल होत, मॉडरेट पर्यंत होतो, नॉन टेक्निकल इझी होतो. टेक्निकल मध्ये कोणत्या सब्जेक्टचे क्वेश्चन जास्त बोलले? नाही, सगळ्याला इक्वल वेटेज होतं. तसे फ्ल्यूड, इरिगेशन, RCC वरती जास्त होते. अच्छा, आणि यामध्ये बघाल तर रिझनिंगचे वगैरे क्वेश्चन नेहमी होते असं काय? नाही, नव्हते. रिझनिंग, ब्लड रिलेशन एक होता, सिटिंग अरेंजमेंट एक होती, इझी होते. ओके. आणि मराठी इंग्लिश बाबत काय सांगा? मराठी खूपच इझी होतं. इंग्लिश सिनॉनिमेटम्स होते, ते ठीकठाक होते. अच्छा, ओके. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार, आपलं नाव सांगा. मी आकांक्षा तानाजी कांबळे. ओके. कुठून आहात आपण? मी प्रॉपर सांगलीची आहे, इथे क्लासेस साठी वगैरे येते. कसा होता पेपर, काय सांगाल? एक्झाम खूप इझी लेवल होती, म्हणजे ज्या लेवलनं प्रिपरेशन केलेलं त्या लेवल कम्पेरेटिव्हली खूपच इझी होते क्वेश्चन. कोणता सेक्शन तुम्हाला जास्त सोपं गेला, टेक्निकल नॉन टेक्निकल? टेक्निकल इझी होता, नॉन टेक्निकल थोडासा कम्पेरेटिव्हली डिफिकल्ट होता. नॉन टेक्निकल मध्ये कोणता? इंग्लिशचे सिनोनिम्स अँटोनिम्स थोडेसे डिफिकल्ट होते, आणि मराठी सुद्धा मराठी ओके होता, पण इंग्लिश थोडासा डिफिकल्ट होता. अच्छा, आणि आणखी न्यूमेरिकल थेरॅटिकल काय सांगाल? न्यूमेरिकल थोडेच होते, 3-4 होते, पण ऑप्शन असे होते की थोडे कॉन्फ्युजिंग होते. अच्छा, ऑलमोस्ट ऑप्शन सेम वाटत होते. एखाद्या ऑप्शन साठी कॉन्फिडन्स वाटायचा, पण नंतर थोडा नंतर पुन्हा असं ऑप्शन सुटलाय, म्हणजे बऱ्यापैकी सिमिलर ऑप्शन. थोडक्यात ट्रिकी क्वेश्चन्स होते असे फिरून. हरकत नाही. कट ऑफ बाबत काय अंदाज सांगू शकता? इझी होता, बऱ्याच जणांना इझी पण गेलाय, बऱ्याच जणांना कन्फ्युजिंग गेलाय, त्यामुळे कट ऑफ एक्झॅक्टली सांगता नाही येणार. हाय पण लागू शकतो, कारण इझी होता. आणि आणखी मागच्या ज्या एक्झाम आहेत, ZP झाला, नगर परिषद झाला, तर त्या पुण्यात कसं होता? नगर परिषदचा होता, ZP झाल्यामुळे इझी होता, त्या लेवलनं म्हणलं तरी आपलं हा इझी होता बऱ्यापैकी. अच्छा, ठीक आहे मॅम, थँक्यू अँड ऑल द बेस्ट. भारती देवकते. ओके. कसा होता पेपर, काय सांगाल? ऍक्च्युली टाइम कन्झ्युमिंग होता, क्वेश्चन वाचायला खूप वेळ जात होता, आणि त्यामुळे सॉल्व्हिंग प्रॉब्लेम जास्त नव्हते पडलेले, पण थेरोटिकल असल्यामुळे वाचायला जास्त वेळ जात होता. ओके, म्हणजे लेंगी होता. ओके, थोडक्यात. आणि काय सांगाल, कोणते सेक्शन तुम्हाला डिफिकल्ट गेला, टेक्निकल की नॉन टेक्निकल? तसं डिफिकल्ट काही सांगता येणार नाही, कारण म्हणजे त्याचं काही एवढं हे नाही, पण फक्त टाइम कन्झ्युमिंग होता, क्वेश्चन वाचायला वेळ जात होता एवढं. न्यूमेरिकल जे होतं, न्यूमेरिकल जे होते ते सॉल्व येत होते. हा हो, इझी होते न्यूमेरिकल. ठीक आहे मॅम, ऑल द बेस्ट. सर आपलं नाव सांगा. अभिजित विठ्ठल चव्हाण. ओके. कसा होता पेपर, काय सांगाल पेपर विषयी? पेपर तसा डिफिकल्टच होता, काय काय क्वेश्चन समजत नव्हते, परत वेळ दिल्यानंतर समजलं क्वेश्चन कसे आहेत काय आहे. जरा पेपर अवघड होता वाटतोय. पेपर ओके अवघड होता. काही किती क्वेश्चन बघायला मिळाले का असं इनडायरेक्ट, किंवा प्रश्न फिरून विचारला असं काही वाटलं आपल्याला? हे क्वेश्चन बऱ्यापैकी फिरून विचारले होते, कारण की टफच तशी एक्झाम होते. टफच. तुमचा अभ्यास किती झाला होता? सगळे सब्जेक्ट रीड करून झाले होते, रिव्हिजन झाले होते, काय सांगाल? माझा बिझनेस पण आहे, मी अभ्यासही करून मी एक्झाम देतो कायम. मी देतो MIDC महानगरपालिकेत, PWD होतोय, त्यामुळे बऱ्यापैकी अनुभव आहे. ZP किंवा त्या तुलनेत पेपरची डिफिकल्टी लेवल काय सांगाल? नाही, तसा टफच होता. टफ होता, त्या सगळ्यांच्या कंपॅरिझन टफ होता. नगर परिषदेपेक्षा जास्त टफ होता? नाही, एवढा पण असं म्हणता ते त्याला जास्त मुलं असतात नगर परिषदेच्या एक्झामला, थोडी मुलं कमीच होती. अच्छा. हा नाही, मुलं मला असं वाटतं नगर परिषदे PWDला जास्त मुलं अपेअर होते, 60,000 जास्त होत आहे, तर त्या दृष्टीने. हा तर ठीक आहे, हरकत नाही. कट ऑफ बाबत काय सांगाल, किती कट ऑफ जाऊ शकतो? नाही एवढे नाही दिसत. ओके, ठीक आहे. नुकताच आपण मुलांचा प्रतिक्रिया घेतला आहे, तर त्यातल्या काही मुलांना वेळ पुरलेला नाही, एक्झामची डिफिकल्टी लेवल जी आहे तर ती इझी टू मॉडरेटच आहे. आज असं जाणवलं की एक दोन मुलं बोलले की थोडासा मॉडरेट पेपर होता. ठीक आहे, हरकत नाही. नॉर्मलायझेशन मध्ये ह्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. फोर्थ आणि फिफ्थ शिप त्या मुलांसाठी ऑल द बेस्ट. ओके, अशाच व्हिडिओसाठी आमचं द इन्फिनिटी चॅनल जे आहे सबस्क्राईब करा, तसेच पुणे, नाशिक, नागपूर या ब्रांचेसला व्हिजिट द्या काही इन्क्वायरी असेल तर. थँक्यू, थँक्यू सो मच.